तर आमच्या मान्यवरांचं इथे काही आगमन होत आहे, संदीपन केनी त्याचबरोबर आमचे सन्माननीय पाहुणे यांचं इथे आगमन होतं. या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. सिल्क टीम कडून सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. कुशल आणि साहिल आमचे स्कोरर जय पाटील आणि दुसऱ्या बाजूला आमचे मंगेश गावण. सर्वांनी चांगलं खूप योगदान दिलं विशाल दादा. अरे ही आपली ओळख आहे, वाघिवलीची ओळख आहे. नक्कीच. पण सगळं म्हणजे सर्व हत्ती गेलंय, फक्त आता सेफूट राहिले आणि ती देखील आरामसर निघेल, काय टेन्शन नाही आहे. खरं प्रेम द्या, प्रेम घ्या आणि प्रेम देणारी ही लोक आहेत. बरीच वर्ष आम्ही या वाघिवली गावामध्ये येतो, एवढा प्रेम देतात की खरोखरच मन भरून जात. खरं हेच पाहिजे असतं. पैसा अफाट आहे लोकांकडे, परंतु प्रेम ज्याच्याकडे आहे तो खरा श्रीमंत. आणि ती श्रीमंती मात्र या वाघिवली गावाकडे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आमचे 24 लाईव्हचे सगळे एकदम आहे तसे लुकडे, पण आता इथे 4 दिवसामध्ये असे झालेत. कारण खरोखरच मी कौतुक करेन हे आमच्या आयोजकांचं, एवढी मेहनत खरोखरच. आणि त्यासोबत आमच्या त्या बहिणी जेवणाची किती मेहनत घेतात. खरं हे हा खरा पाहुणचार आहे. त्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही आमचे पाहुणे आहात, म्हणजे हा बहिणींचा प्रेम आहे. तर नक्कीच कौतुक करेन मी या सर्व वाघिवली ग्रामस्थांचं, महिला मंडळाचं. तर आपण बोलूया नाव बॅक टू द क्रिकेट, जिथे सामना सुरू होतोय. नऊ युग 11 सेलगर त्यांच्या अगेन्स्ट कैलासवाशी ओमकार 11 दादरपाडा. दादरपाडा संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम इथे क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. हा चेंडू मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र दिशा, चेंडूला दिशा दिली जाते. गली पॉइंट मधून वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेकडे. या 4 धावा येतात फलंदाज कुशल भगतला. अतिशय गोलंदाज ओमकार कोळी वरती इथे चढवले जातात. हल्ले बॅक टू बॅक 2 चौकार इथे पाहायला मिळतात. ते फलंदाज कुशल भगतच्या बॅट मधून. ठीक आहे अमित. दोन चौकार इथे ठोकतोय तो फलंदाज कुशल भगत. कुशल पुन्हा एकदा तयार. हा चेंडू मात्र थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू होता मानण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या दिशेने चेंडू ठेवला होतोय, शॉर्ट मिडॉनला येऊन मात्र चेंडू अडकवला जातो. तोपर्यंत मात्र एक धाव इथे मिळते कुशलला आणि एका धावेने मात्र धाव संख्या इथे जाऊन पोहोचते ती तब्बल 9 वरती. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. पहिला षटक सुरू असताना ओमकार कोळीच्या माध्यमातून जो कैलासवाशी ओमकार 11 दादर संघाकडून घेऊन आलाय, पण इथे मात्र सलामीचा फलंदाज साहिल भगत आता मात्र स्ट्राईक वरती येतोय. कुशल आणि साहिल ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. 3 चेंडूचा सामना करत असताना मात्र कुशलने 9 धावांचं योगदान दिलंय. इथे मात्र साहिलसाठी हा चेंडू होता थोडासा लोअर चेंडू होता, त्या चेंडूला मात्र मारायचा होता ऑन साईडला. चेंडू आलाय मात्र शॉर्ट गलीमध्ये, तिथे मात्र चांगला क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र इथे पूर्ण केली आहे ती साहिलने आणि एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 वरती. पहिला षटक सुरू असताना डबल डिजिट मध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात, त्या 10.
बिनबाद 10 अशी सुरुवात सेलगर संघाची। इथे मात्र मारण्याचा प्रयत्न शॉर्ट लेगला झेल घेण्याची संधी आणि इथे मात्र चांगला झेल टिपला गेलाय चेतनने। फलंदाज बाद नक्कीच आज पाहायला गेला तर खऱ्या अर्थाने मकर संक्रांतीचा दिवस आहे आणि त्या मकर संक्रांतीच्या सर्व क्रीडा रसिकांना स्वागत आपण शुभेच्छा देऊया। आणि जशी पतंग हवेमध्ये उडत असते उंच उंच जात असते त्याचप्रमाणे मात्र आपलं आयुष्य देखील तसंच। आणि इथे मात्र नक्कीच कारण नियम असतात ते नियम पाळणं गरजेचं असतं आणि त्या अनुषंगाने कारण हे तुम्हालाच नाही तर सर्वांना। तर पाहूया पुढचा चेंडू या षटकातील मारण्याचा प्रयत्न सुंदर इथे मात्र अक्रॉस द लाइन होऊन खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू येतोय मात्र फाइन लेगच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार चौकार आणि या चौकाराने मात्र पहिला षटक इथे संपलाय। धाव फलकावरती धावा आहेत त्या तब्बल 14 धावा आणि इथे मात्र प्रथम फलंदाजी करतोय तो नवयुग सेलगर संघ आणि या नवयुग सेलगर संघाला 2 धावांची पेनल्टी डिक्लेअर केली गेलेली आहे ती मात्र त्यांची टी शर्ट एका खेळाडूची नाहीये कारण ज्या जे नियम आहेत ते नियम सर्वांना समान इथे कोणावरती अन्याय केला जात नाहीये। पहिल्या दिवशी आपण पाहिलं वडगर संघाला 2 धावांची पेनल्टी त्याच दिवशी आपण पाहिली ती म्हणजे वाघिवली संघाला स्वतः गावच्या संघाला या आयोजकांनी पेनल्टी दिली होती 2 धावांची त्याच्यानंतर मात्र जुई संघाला पेनल्टी 2 धावांची दिली होती। म्हणजे नियम आहेत ते नियमांचं पालन होणं गरजेचं असतं आणि त्या अनुषंगाने सेलगर संघाने देखील त्याचा स्वीकार केलाय। धाव संख्या पोहोचते ती 14 वरती या 2 धावा आपण नंतर मायनस करणार आहोत। तर दादरपाडा संघ कैलास ओमकार 11 दादरपाडा संघ येथे क्षेत्ररक्षण करतोय 4 षटकांचा सामना आहे। पहिल्या षटकामध्ये आला 14 धावा आणि दादरपाडा म्हटलं संदीप पंत अजून एक नाव नक्कीच मी आपणास सांगेन की खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक चांगला अप्रतिम आवाज आणि सुंदर समालोचक म्हणून ज्याची ओळख आहे ते आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य आणि उरण समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आमचे प्रसाद भोईर। तर नक्कीच ते देखील जर सामना पाहत असतील तर त्यांचं देखील आपण स्वागत करतोय। खूप मोठं नाव आहे समालोचन क्षेत्रामध्ये प्रसाद भोईर यांचं एक चांगले मराठीचे तंत्र शुद्ध समालोचक तर त्यांचं देखील आपण करूया स्वागत आणि त्यांनी देखील जर हा सामना पाहत असतील तर त्यांच्याकडून देखील दादरपाडा संघ आणि या स्पर्धेला शुभेच्छा। दरम्यान दुसऱ्या षटकाकडे आपण वळतोय दुसरा षटक इथे सुरू आहे तो म्हणजे निमिष मोहिते निमिष मोहिते गोलंदाज दुसरा षटक इथे घेऊन आलाय। पहिल्या षटकामध्ये 14 धावा इथे मात्र फक्त दिशा देण्याचं काम केलंय ऑफ ड्राईव्हचा हा फटका होता चेंडू जातोय मात्र डीप एक्सच्या कव्हरकडे दूर बनून क्षेत्ररक्षक येतोय चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत मात्र 2 धावा धाव पलकावरती या 2 धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते 17 वरती। प्रतीक भगत आणि साहिल भगत ही जोडी मैदानामध्ये पाहतोय कुशल भगत मात्र आउट झालाय 9 धावांचं योगदान देऊन
रिवर्स अटेम्प्ट करायचा होता, बॅटकटचा इशारा पंचांनी दिलाय, निश्चित एक धाव मात्र इथे पूर्ण केली या एका धाबेने। धाव संख्या एक ने मारते, धाव संख्या दोन पोहोचते त्या आठ वरती। आम्हाला चांगली माहिती आमचे स्कोरर 18 धावा जय पाटील आणि दुसरे आमचे मंगेश गावंड। इथे मात्र मारण्याचा प्रयत्न होता मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे मात्र फलंदाज बाद। तो शेलगड संघाला लागतोय हा दुसरा हादरा, नवीन फलंदाज मितेश। राव गेले, पंत आले, पेशवे गेले, बाजीराव आले, अकबर गेले, बाबर आले, पृथ्वीराज गेले, फडणवीस आले, नवीन फलंदाज तयार। तर धाव संख्या आहे ती तब्बल 18 धावा, 18 धाबा। धाव फलकावरती आपण पाहतोय गोलंदाज निमिष मोहिते, इथे मात्र चांगला प्रयत्न करतोय। 14 धाबा पहिल्या षटकामध्ये आल्यानंतर मला मात्र कमबॅक द्यायचंय, मला मात्र इथे चांगली गोलंदाजी करायची आहे, त्या अनुषंगाने मात्र इथे चांगला प्रयत्न होतोय तो गोलंदाज निमिष मोहितेचा। पुन्हा एकदा हा चेंडू फक्त हलक्या हाताने स्टीअर करण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे गुडघ्याचा वापर करून ह्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला शॉर्ट फाईन मध्ये। दरम्यान एक धाव मात्र इथे पूर्ण केली गेली आहे आणि अशा रीतीने मात्र दोन षटकांचा वाजवी खेळ संपलाय। दोन षटकांती धावपलकावरती धावा आहेत त्या तब्बल 29 धावा। या षटकामध्ये गोलंदाज निमिष मोहितेने धावा खर्च केल्या त्या 5 धावा आणि एक विकेट त्याने प्राप्त केलाय। म्हणजे पहा पहिल्या षटकामध्ये ओमकारने षटक हाताला, त्याने मात्र 14 धावा खर्च केले होत्या आणि कुठेतरी मात्र दादरपाडा संघाला कमबॅक करणं गरजेचं होतं आणि तो कमबॅक मात्र इथे दादरपाडा संघाच्या गोलंदाजाने दिलाय। कारण त्या षटकामध्ये निमिष मोहितेने फक्त धावा खर्च केलाय 5-1 गडीबाद। चांगला गोलंदाजीचा स्पेल इथे आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाला। आता मात्र तिसरा षटकाचा खेळ इथे सुरू होतोय। कोण आला बोला? यश पाटील। इथे मात्र मारण्याचा प्रयत्न होता आणि रन आउट चा धोका आणि निश्चितच फलंदाज बाद। आणि दोनशाक एंडला आपण पाहतोय प्रतीक भगतला। शिलगस संघाला मात्र कुठेतरी अडचणीमध्ये टाकण्याचा प्रयत्न इथे केलाय तो दादरपाडा संघाच्या गोलंदाजाने, विदग्धतापूर्वक गोलंदाजी, चांगला प्रयत्न, पिकावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते, थोडासा स्विंग देखील त्या गोलंदाजाला मिळते, म्हणजे चांगला प्रयत्न करता केले जातात त्यांच्या माध्यमातून आणि त्यामध्ये त्यांना यश लाभते। चला दादरपाडा संघ जास्त वेळ घेऊ नका कारण आपल्याकडे अजून बरेच सामने खेळवायचे। आज मेगा फायनल आहे, 10 सामने आम्हाला आज कव्हर करायचे, त्या अनुषंगाने वेळ भान ठेवून मात्र नक्कीच जरा लवकरात लवकर सामना सुरू करा आपण। इथे मात्र नवीन फलंदाज आदित्य भगत आलाय,
उंचपुरा असा हा खेळाडू आहे. पाहूया काय क्षमता आपल्या संघासाठी दाखवतोय, कारण कुठेतरी मोठे फटके येणं गरजेचं असेल शेरकर संघासाठी. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न होता, मिडॉनच्या दिशेने मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. शॉर्ट मिडॉनला मात्र नक्कीच चांगला प्रयत्न केला जातोय. धाव नाही आहे, निर्धाव चेंडूची सांगता. यश मात्र येते, यशस्वीरित्या गोलंदाजी करतोय यश पाटील. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, अजून एक निर्धाव चेंडू. डॉट वरती डॉट चेंडू इथे येत आहेत. नवयुग इलेवन सेलगर संघ इथे कुठेतरी धावांसाठी मात्र पूर्णपणे प्रयत्न करतोय, परंतु त्यांना मात्र धाबा येत नाहीये, मोठे फटके येत नाहीयेत. कारण गोलंदाजी इथे मात्र चांगली होतीये. हा चेंडू मात्र लॉंगाच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. तिथे मात्र थोडासा क्षेत्ररक्षक फंबल होतोय आणि त्याचा फायदा उचलला जातोय. दोन धावा इथे सहजता पूर्ण करतोय आदित्य आणि प्रतीक. कारण पाहायला गेलं तर दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न नव्हता, कारण त्यांनी देखील हेरलं होतं, उलकलं होतं की चेंडू सरळ सरळ फिल्डरच्या हातामध्ये विसावतोय, परंतु तिथे मात्र मिस फील आणि त्याचा फायदा. दरम्यान खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोटून काढलाय, परंतु एकच धाव इथे मिळेल. या एका धाबेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 22 वरती. 22 धावा धावपळकावरती आपण पाहतोय. तिसरा षटकाचा खेळ सुरू असताना यश पाटील फलंदाजी ते मात्र प्रतीक. शॉट मिडऑफच्या दिशेने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झेल घेण्याची संधी होती, परंतु पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललं गेलं आणि अशा रीतीने मात्र तीन षटकांचा खेळ संपलाय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या तब्बल 23 धावा. बघा, चार धाबा देत एक फलंदाज यश पाटील ने प्राप्त केलाय, म्हणजे अप्रतिम गोलंदाजी. बघा, जो आलेख होता तो आलेख कमी कमी होत गेला, कारण पहिल्या षटकामध्ये नवयुग शेलगर संघाच्या स्कोर कार्ड वरती धावा होत्या त्या 14. त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये निमिष मोहिते याने धावा खर्च केला 5, एक गडी बाद. आणि त्याच्यानंतर मात्र यश आला, त्याने धावा खर्च केला 4 आणि एक गडी बाद केला. म्हणजे अतिशय चांगली गोलंदाजी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू मात्र कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर कडे ट्रॅव्हल होतो, चेंडू सीमारेषा पार येतोय. हा चौकार प्रतीकच्या बॅट मधून इथे आलाय चौकार. या चौकाराने मात्र धावसंख्येला 11 येतो, धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती 27 वरती, 27 रन्स. जशी आमची 24 लाईव्ह इव्हेंट्स इथे आपला कार्य करते, त्याप्रमाणे मात्र इथे 27 रन्स. संदेश पाटील आमचे बोरले जे या लाईव्हचे सर्वे सर्व आहेत, खूप चांगली मेहनत आणि खूप कमी वेळामध्ये या 24 लाईव्ह इव्हेंट्सने उपलब्धी हासिल केली आहे, त्यांचं देखील मनपूर्वक कौतुक, कारण 2,00,000 सबस्क्राईब त्यांनी देखील पूर्ण केल्यात. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू येतोय वेगाने, सीमारेषा गाठेल, चौकार. बाईच्या स्वरूपामध्ये आज 4 धावले आहेत.
नवयुग सेलगर इलेवन कैलाश ओमकार इलेवन दादरपाड़ा या दोन संघांमध्ये चाललेली ही आजच्या दिवसातील एक अप्रतिम लढत पिक बॅटल मैदान मध्ये, परंतु इथे मात्र दादरपाड़ा संघाचे गोलंदाजांनी सध्या तरी वर्चस्व गाजवलंय, सोडून दिलाय चेंडू आणि इथे मात्र फलंदाजाची उडवली दांडी आणि अशा रीतीने मात्र 32 धावांवरती आदित्य मस्करचा खेळीचा अंत होतोय। आदित्य भगत पाहायला गेलं तर यश मंगेश येणार काही दिवसानंतर आता तुम्हाला टेनिस क्रिकेट देखील हेल्मेट घालून घालूनच खेळावा लागेल असं चित्रकारण सध्याच्या घडीला खूप बडे मोठमोठे किस्से घडत आहेत, खेळाडू बरेच एन्जॉयर देखील होत आहेत, तर त्या अनुषंगाने प्रोटेक्शन घेऊन खेळणं गरजेचं असतं। कारण आपण पाहतो प्रोटेक्शन, तुम्हाला जर तुमचा डोला सुरक्षित ठेवायचा असेल तर चेंडू कधी उचलेल कधी येईल हे सांगता येत नसतं। खरं आपण नेहमीच पाहतो वडापण वाहल संघात नेहमी प्रोटेक्शन घेऊन खेळत असतं, जी गॉगल आहे आणि खऱ्या अर्थाने अशा गोष्टी हव्यात, तुम्हाला स्वतःचं प्रोटेक्शन स्वतः घ्यायचं असतं आणि ते मात्र ऋषी नाईक नेहमीच घेत असतं, त्याबद्दल देखील त्याचं मी कौतुक करेन। तो एक उदाहरण दाखवतोय की या पद्धतीने तुम्हाला स्वतःचं प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे। तर एखादा चेंडू जर जोराने आला डोल्यावरती लागला तर डोला जाऊ देखील शकतं, म्हणजे अशा गोष्टी होऊ नये, परंतु प्रोटेक्शन घेणं देखील गरजेचं आहे। तर बोलूया नाउ बॅक टू द क्रिकेट। चार षटकांचा खेळ संपलाय, प्रथम फलंदाजी करत असताना नवयुग सेलगर संघ जाऊन पोहोचलाय तो 32 धावांवरती आणि 32 मधून मात्र इथे दोन धावा मायनस केल्या जातील, म्हणजे तब्बल 30 धावा आणि 31 धावांचं लक्ष असेल तो म्हणजे कैलासवासी ओमकार इलेवन दादरपाडा संघासाठी, याची नोंद आपण घ्या। तर बोलूया पुढच्या सत्राकडे। आजच्या दिवसामध्ये ज्यांनी अतिशय चांगला साथ आमचा दिलाय, आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य एक उत्कृष्ट समालोचक चिंचपाडा गावचे आमचे संदीपन केनी यांच्याकडे, तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत। मध्ये चार षटकांचा खेळ केला, त्यामध्ये एकूण धावा जमवल्या, त्या एकूण 32 धावा जमवल्या होत्या, परंतु त्यांना दोन धावांची पेनल्टी मिळाली होती, त्या दोन धावा आपण मायनस केल्या तर एकूण धावा झाल्या 30 आणि 31 धावांचं लक्ष ओमकार इलेव्हन दादरपाडा संघासमोर असेल दुसऱ्या सत्रामध्ये। दुसऱ्या सत्राला काही क्षणातच सुरुवात होईल, लक्ष छोटस आहे, परंतु हे लक्षाला कशा प्रकारे पूर्ण करतील दादरपाडा संघाचे फलंदाज, काही लक्षाला पूर्ण करून देतील का सेलगर संघाचे गोलंदाज, हे पाहण्यासाठी आपण मैदानामध्ये वळतोय। बिग फाईट असेल सेलगर विपक्ष दादरपाडा या दोन संघांमध्ये।
अप्रतिम सामना नक्कीच आपण पाहणार आहोत। मात्र कशा प्रकारची गोलंदाजी कशा प्रकारची फलंदाजी होईल हे देखील पाहणे खूप गरजेचे असेल मैदानावरती। कोण जिंकणार हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह। दुसऱ्या सत्राचा मात्र इथे खेळ सुरू होईल। दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत, निमिष मोहिते आणि प्रतीक कासुकर असे दोन फलंदाज। तर पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज नवयुग शिलगर संघाकडून साहिल भगत पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल। तर नक्कीच आपण दोन ऑफिशियल पंच पाहतो, मुख्य पंचच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सुनील पाटील सर आणि स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय अनिल टेंबे सर। खूप चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून। तर नक्की जी स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व टीम आणि आमच्या समवेत आमचे गुणलेखक संकेत पाटील असतील, त्यानंतर जय पाटील चांगली गुणलेखनाची भूमिका, त्यानंतर समालोचनामध्ये आपण पाहतोय राष्ट्रीय आणि मराठी भाषेमधील गोड आवाज संदीप पाटील सर। सामन्याला सुरुवात होते, 31 धावांचं लक्ष पूर्ण करायचंय, 7.75 ची सरासरी राखायची मैदानामध्ये। गोलंदाज मात्र इथे सज्ज झालाय, पहिला चेंडू फेकला गेला होता, 11 लाईन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे असफल झालाय आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता। सुरेख सुरुवात केले गोलंदाजानं, सुरेख कामगिरी त्याच्या माध्यमातून संघाच्या संघनायकांना जिम्मेदारी दिली पहिल्या षटकाची, ती जिम्मेदारी कशा प्रकारे निभावेल। 31 धावांचा पल्ला पार करायचा आहे इथे दादरपाडा संघाला। कशा प्रकारची फलंदाजी निमिष मोहिते आणि त्याच्या समवेत त्याचा सहकारी प्रतीक कासुकर। यावेळी स्टेअर केल्या चेंडूला, कार्पेटच्या साईनं चेंडूला ढकलून दिला, शत्ररक्षक तिथे तैनात होता, चुकी केली शत्ररक्षकानं, त्याचा परिणाम चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय हा चौकार। थँक्यू। पहिला चेंडू निर्धाव केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा, 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला, एकूण धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचले। सुरेख कामगिरी आता मात्र फलंदाज प्रतीक कासुकर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। राईट मोर द विकेट गोलंदाज स्टेअर केलंय, पुन्हा एकदा ती दिशा निवडले मिड ऑन रिझन मध्ये, चेंडू ट्रॅव्हल होतो, शत्ररक्षक तिथे तैनात, मात्र आता मात्र चुकी नाहीये। एकच धाव येते या चेंडूवरती, एका धावीच्या मदतीने संघाला पुढे नेतोय हा फलंदाज। एकूण 5 आकड्यावरती स्ट्राईक रोट आहेत, आता मात्र ऑन स्ट्राईक नृत्य असेल दादरपाडा संघाचा एक आक्रमक फलंदाज निमिष मोहिते। खूप मोठी जिम्मेदारी असेल आपल्या संघाची, एकीकडे जर विचार केला लक्ष खूप छोट आहे, परंतु या लक्षाला छोटा समजून जमणार नाही, कारण क्रिकेट अनिश्चितेने भरलेला खेळ आणि तो खेळ आपण वाघविलीच्या मैदानावरती एन्जॉय करतोय। राईट मोर द विकेट गोलंदाज टॅप केलाय चेंडूला, सर चेंडू जातोय शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये, शत्ररक्षक तिथे तैनात होता, एकच धाव एका धावपेक्षा इथे काहीच नाहीये। फलंदाजांच्या माध्यमातून एक धाव सहजपणे कंप्लीट केली गेली आणि एका धावीच्या मदतीनं संघ पुढे सरकला, एकूण 6 धावा धाव फलकावरती। फलंदाजांना माहितीये जरी आपण एकेरी दिवशी धावा घेतल्या तरी सामना आपण सहजरित्या जिंकू शकतो, एखादा खराब चेंडू आपल्याला मध्ये भेटतोय त्याच्यावरती प्रतिहल्ला केला तर आपल्या सामन्यामध्ये सहजपणे जिंकता येईल। नक्की हा निश्चय केलाय मैदानावरती फलंदाजाने, त्यात निश्चयानं फलंदाजी करत असताना मात्र इथे सफल होऊन केल्याच्या प्रयत्नामध्ये असफल ठरतोय फलंदाज प्रतीक कासुकर। हा चेंडू मात्र निर्धाव जातोय, या चेंडूवरती कोणती धावसंख्या नसेल, निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या स्थिर, एकूण 6 धावा। एकंदरीत विचार केला तर पहिल्या षटकातील 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय, अजूनही अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असेल। चांगल्या गोलंदाजीचा नजराणा, ही गोलंदाजी होणं अपेक्षित होतं मात्र इथे प्रतिहल्ला चढवलाय, स्टँड अँड पुल आपण पाहतोय, परंतु इथे मात्र शत्ररक्षक तिथे तैनात आहे, ताकदीचा कमी वापर इथे केला फलंदाजानं, त्याचा परिणाम आपण पाहतोय इथे 2 धावाच आले या चेंडूवरती। असं वाटलं होतं हा चेंडू षटकाराच्या बाहेर असेल, परंतु तसं नाहीये, 2 धावा आल्या। षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावा पाहतोय धावफलकावरती। दादरपाडा संघ बिनगडीबाद, एकूण धावसंख्या 8। एकत्र विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली,
जरी दुसऱ्या चंडूवरती चौकार आला असला तरी त्यानंतर सुरेख कामगिरी केली गोलंदाज साहिल भगतने, कारण आपल्या षटकामध्ये केवळ 8 धावा खर्च केल्या. जरी सरासरी कायम ठेवली तरी हा सामना सहजपणे दादरवाडा संघ जिंकू शकतो, परंतु एकीकडे गोलंदाजांना आक्रमकतेची गोलंदाजी करावी लागेल, जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकावे लागतील, विकेट्स घ्याव्या लागतील, ती कामगिरी करावी लागेल मैदानामध्ये, ती मेहनत घ्यावी लागेल. गोलंदाज आता मात्र दुसऱ्या क्रमांकावरती. आदित्य भगतचा पहिला चेंडू होता, मात्र पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसतोय आणि त्या सफल ठरतोय फलंदाज निमिष मोहिते. इथे फलंदाज बाद होतोय, पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय दादरपाडा संघाचा 19 धावसंख्या 8 वर. कितना है दम, जिसमें है दम वही है बाजीराव सिंघम, त्या प्रकारची फलंदाजी. मात्र इथे सुरुवात केली ओमकार कोहलीने, चौकार दाखवला, संघाला नेऊन ठेवलंय 12 धावसंख्येवर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न सफल झालाय, एक धाव कंप्लीट केली शत्ररक्षक, तिथे तैनात चुकी केली शत्ररक्षकानं, परिणाम आपण पाहतोय शत्ररक्षकाची चुकी आणि चेंडू गेलाय ते सीमारेषेच्या बाहेर, एका पाठोपाठ ओमकार कोहलीच्या बॅट मधून निघालेला हा मोठा फटका, 4 धावा. महिना एकतर धावसंख्या कमी आणि त्यामध्ये अशा प्रकारचं जर तुम्ही क्षेत्ररक्षण कराल तर नक्कीच तुमच्या संघाला कुठेतरी अडचणीमध्ये जावं लागेल. एकूण धावसंख्या धावफलकावरती 16, येणारे समीकरण, येणारे चेंडू 15 आणि अजूनही 15 धावांची गरज, बॉल टू बॉल यावेळी धावसंख्येची गरज आहे, अजूनही 15 धावा जमवायचे आहेत दादरवाडा संघाला. तोच प्रयत्न इथे केला जातोय ओमकार कडून, मात्र इथे पाहतोय आपण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. दोन मागच्या चेंडूवरती एका पाठोपाठ दोन चौकार आपण जरूर पाहिले, परंतु या चेंडूवरती थोडीशी वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज आदित्य भगत कडून. हा चेंडू मात्र निर्धाव गेला, धावसंख्या स्थिर असेल. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपला, एकूण 16 धावा, 14 चेंडू, 15 धावांची अजूनही गरज. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला गेलाय ओमकार कोहलीच्या माध्यमातून, वारंवार रिव्हर्सशिप खेळण्याचा प्रयत्न, परंतु रिव्हर्सशिपला नेहमी म्हटलं जातं लागला तर आबाद नाही तर बरबाद, परंतु इथे बरबाद व्हायला लागले ओमकार कोहलीला, कारण पाठीमागच्या चेंडूवरती देखील तोच प्रयत्न निर्धाव चेंडू, हा चेंडूवरती देखील तोच प्रयत्न निर्धाव चेंडू, एका पाठोपाठ दोन चेंडू निर्धाव खेळलाय ओमकार कोहली हा फलंदाज. आता मात्र सरळ बॅटने खेळून काढलाय चेंडूला, ऑन ड्राईव्ह केलाय, मात्र इथे क्षेत्ररक्षक तैनात, दुसरी धावीचा प्रयत्न केला जरूर आहे, परंतु इथे फेकी थोडीशी चुकीची केली, त्याचा परिणाम आपण पाहतोय पूर्णपणे दोन धावा कंप्लीट केल्या चेंडूवरती, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते, पूर्णपणे फायदा उठवला या चेंडूवरचा. यस डीजे, एकंदरीत विचार केला तर एकूण 2 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या धावफलकावरती लागली ती
18 येणारे चेंडू असतील 12 आणि 13 धावांची अजूनही गरज. नशिबावर अवलंबून राहू नका, कारण नशिबाचा भाग हा 1% असतो तर मेहनतीचा भाग हा 99% असते. इथे गोलंदाजांना मेहनत घ्यावी लागेल मैदानावरती. धावसंख्या जरूर कमी आहे, परंतु तुम्ही जर मेहनत केली तर मैदानावरती काहीसं वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मेहनत करावी लागेल. एकीकडे चांगला खेळ होतोय, ओमकार कोहली आणि त्याच्या समवेत प्रतीक कांसुकर या दोन फलंदाजांकडून. आतापर्यंत 12 चेंडूचा खेल समाप्त झालाय, एकूण 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेल शिल्लक आहे, 13 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू 13 धावांची गरज. कोण जिंकणार सामना, कोणी स्पर्धा सोडून जाणार, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह यावेळी मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रेक्षकांची गर्दी आता मात्र आपल्याला जसं जसं वेळ होईल तस तशी प्रेक्षकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळेल, आणि नक्कीच प्रेक्षक वर्ग या सामन्याची आनंद घेत असताना. गोलंदाज तयार असेल यावेळी तिसऱ्या क्रमांकावर. सुयश भगतचा चेंडू होता, मात्र इथे थोडीशी लाईन खराब आपल्याला पाहायला मिळते. लेगस्टंप सोडून जाते, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. पंचांनी दोन्ही हात जमिनीला समांतर करत आमच्यापर्यंत इशारा पोहोचवलाय, हा चेंडू अवांतर आहे. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ, एकूण धावसंख्या 19 समीकरणामध्ये बदल. येणारे चेंडू 12 आणि 12 धावांची गरज. जसजशी चेंडूची फेकी होईल ना तसतसं समीकरणामध्ये आपण बदल पाहू. परंतु इथे धावा खूप कमी असतील तर वाचवायच्या असतील तर निर्धाव चेंडू तुम्हाला फेकावे लागतील. प्रतीक साठी हा चेंडू होता, स्टेअर केले, केवळ दिशा दिले. डीप मिडिकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. इथं मात्र सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी आणि केवळ एकच धाव. एका धावीपेक्षा इथे काहीच नाही. एका धावीच्या मध्ये त्यांना संघाला पुढे सरकवले. एकूण धावसंख्या 20, चेंडू असतील आता मात्र 11 आणि 11 धावांची अजूनही गरज. ओमकार कोहली आणि प्रतीक कासुकर असे दोन फलंदाज मैदानावरती आपला खेळ करत असताना संघाला जिंकवायचा असेल तर चांगली फलंदाजी इथे मात्र नक्कीच करावी लागेल. परंतु एकीकडे गोलंदाजीचा नजराना पेश करावा लागेल गोलंदाजांना. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूची नक्कीच गरज असेल, ती म्हणजेच शिलगर संघाला. आणि त्याच प्रकारचा चेंडू फेकला गेलाय गोलंदाज सुयश भगत कडून. हा निर्धाव चेंडू ओमकारला मात्र या चेंडूवरती पूर्णपणे थांबवलंय. धावसंख्या स्थिर 20 धावा, समीकरणामध्ये छोटस बदल. येणारे चेंडू 10 आणि 11 धावांची अजूनही गरज. सुयश भगत तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज, दोन चेंडू आतापर्यंत फेकलेत, 4 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असेल. राईट ओव्हर द विकेट. ओमकार साठी हा चेंडू स्टेअर केला, शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल, मात्र बॅकअप दिला दुसऱ्या क्षेत्ररक्षकांना. परंतु दुसरी धावीचा प्रयत्न जरूर सफल होतोय. दोन धावा सचपणे कंप्लीट केल्या आणि दोनने संघाला पुढे सरकवले. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. खूप चांगला क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून. एकीकडे आपण पाहतोय ओमकार 11 दादरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध 9 11 शेलगर. या दोन संघांमध्ये बिग फाईट. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओमकार साठी हा चेंडू उडवलाय, मात्र चेंडूनी उंची घेतली, अंतर कमी गाठलाय. क्षेत्ररक्षक जेल काली, कोणती चुकी नाहीये. गरज होती विकेटची आणि ती सफलता प्राप्त केली. फलंदाज सुयश भगत नम हा गडी बाद होतोय दादरपाडा संघाचा. दुसरा, एकूण धावसंख्या 22 वर. थँक यू डीजे. 22 धाव धावफलकावरती समीकरण असेल. येणारे चेंडू असतील 8 आणि 9 धावांची गरज. ओमकार कोहली फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये चेतन भुईर. आता मात्र चांगली गोलंदाजी करत असताना सुयश भगत. पहिला चेंडू त्यानं थोडासा खराब फेकला होता असं वाटलं होतं का हा गोलंदाज जास्तीत जास्त धावा खर्च करेल, परंतु त्यानंतर केलेली सुरेख कामगिरी आपण पाहतोय मैदानावरती. एक मोठी सफलता प्राप्त केली. रिव्हर्स ऑप्टेन करण्याचा प्रयत्न, पंचांकडे मोठा अपील, मात्र इथे आपण पाहतोय एक धाव कम्प्लीट केले, दुसरीचा प्रयत्न देखील करू दिला नाहीये. लेगबायच्या रूपानं एक धाव येते. चेतन भुईर आपण पाहतोय हा फलंदाज रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न असफल ठरला, परंतु चेंडू पायावरती आदलला आणि लेगबायच्या रूपानं ही एक धाव आली. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 23 धावा धावफलकावरती समीकरणाचा विचार केला, थोडस बदल होतोय. येणारे 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. आता मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण करत असताना गोलंदाज यावेळेस मैदानामध्ये सुयश भगत. आक्रमकतेची गोलंदाजी, या प्रकारची गोलंदाजी गरजेची होतं होणं, आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करते मैदानावरती. एक धाव कम्प्लीट केले, दुसरीचा प्रयत्न, मात्र इथे थोडासा उशिरा. लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला, अळशी क्रिकेट, आणि त्याचा पूर्णपणे
फायदा उठवला या दोन फलंदाजांनी। या चेंडूवरती दोन धावा कंप्लीट केल्या आणि संघाला नेऊन ठेवलं तीन षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या 25 वर आणि षटक क्रमांक तिसरा सुद्धा इथे समाप्त होतो। तीन षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा समीकरण असेल। येणारे चेंडू 6 आणि 6 धावांची गरज मैदानावरती। जे 6 चेंडू आणि 6 धावांची गरज, काय होणार या सामन्याचं चित्र, कोण जिंकणार, कोणी स्पर्धा सोडून जाणार, कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार, असे बरेचसे प्रश्नचिन्ह आमच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये। परंतु येणारा काल आणि वेळ याचं उत्तर नक्की आपल्याला देईल। 6 चेंडू 6 धावांची गरज, काय होणार या सामन्याचं चित्र, कोण जिंकणार हा सामना, 6 चेंडू मध्ये 6 धावा जोडता येतील का या दोन फलंदाजांना, तर एकीकडे या धावा रोखता येतील का गोलंदाजांना, एकीकडे अचूक गोलंदाजी करावी लागेल तर एकीकडे दुसऱ्या बाजूला फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल। मैदानामध्ये प्रयत्न करावे लागतील धावसंख्या जोडण्याचा, इथे तोच प्रयत्न चालू आहे। एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न केलाय, मात्र इथे क्षेत्ररक्षक काहीशी साथ देत नाही। त्याचा परिणाम बघत असताना शेलगर संघ चुकीचं क्षेत्ररक्षण आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय इथे लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय, अल्सी क्रिकेट पाहायला मिळतोय शेलगर संघाकडून, आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवत असताना दादरपाडा संघाचे हे दोन फलंदाज, जिथे दोन धावा होत्या तिथे तीन धावा कंप्लीट केल्या, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली या दोन फलंदाजांच्या माध्यमातून। तीन धावा आल्या, संघाची धावसंख्या पुढे सरकली, एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वरती। येणार 28 वरती येणारे चेंडू असतील 5 आणि केवळ 3 धावांची गरज, 5 चेंडू 3 धावांची गरज। क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं। चला महासंघाचा संघनायक आपण आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे। 5 चेंडू 3 धावांची गरज आहे। गोलंदाज स्टेअर केला चेंडूला, लो फुलटा चेंडू होता, एक धाव इथे कंप्लीट केले, थ्रो देखील चांगला, चुकीचा थ्रो, त्याचा पूर्णपणे फायदा होत असताना वारंवार चुका केल्या शेरगर संघाच्या क्षेत्ररक्षकाने आणि त्याचा परिणाम आपण पाहतो। या चेंडूवरती 3 धावा जोडल्या गेल्या आणि सहजपणे हा सामना जिंकलाय तो म्हणजेच दादरपाडा टीमनं। नक्की चांगला खेळ दादरपाडा संघाने इथे केला, सहजपणे हा सामना जिंकला। शेलगर संघासमोर झुंजत असताना सुरेख कामगिरी केली, मात्र इथे शेलगर संघाचं चुकलं कुठं, चुकीची गोलंदाजी, चुकीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि नक्कीच त्यांना कुठेतरी या सामन्यामध्ये थोडस अडचणीमध्ये यावं लागलं। तर नक्कीच महासंघाच्या संघनायक देखील इथे उपस्थित आहे, लगेच टॉस केला जाईल। चला आपण हस्तांदोलन करायचंय, दोन्ही टीम विनंती असेल मैत्रीपूर्वक सामना आपण पाहिला, हस्तांदोलन करूनच आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे। तर नक्कीच खूप चांगला खेळ, तर आपण मॅन ऑफ द मॅच कडे सुद्धा वळूया। या सामन्याचा सामना वीर पारितोषिक जाईल, ज्यांना अप्रतिम खेळ केला, तर आमचे गुणलेखक संकेत पाटील आणि जय पाटील आमच्यापर्यंत नक्कीच माहिती पोहोचवतील। चांगली गुणलेखनाची भूमिका त्यांच्या माध्यमातून देखील केली जाते, खूप मोठं सहकार्य त्यांचं देखील लाभलं या स्पर्धेमध्ये। तर मॅन ऑफ द मॅच